हेलो, तो फिर से एक बार सभी दर्शकों का स्वागत करना चाहूंगा। सभी दर्शकों को मेरा यानी कि अमित पाटिल का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब। फिर एक बार लौट चलेंगे क्रिकेट की सदाबहार खूबसूरत दुनिया में। आज के दिन का जो अंतिम मुकाबला है, सुपर 12 का जो अंतिम मुकाबला है, यहां से जो जीतेगा वो एक ट्रॉफी का हकदार जरूर बनेगा। आज के दिन में 5 टीमें जरूर हमने देखी, आज के दिन में खेलते हुए, जिन्होंने 4 टीम देखे जो पहले बल्लेबाजी करते हुए जीते हैं, और पिछला मैच जरूर चेसिंग करते हुए टीम को जीतते हुए हमने देखा, मोह टीम को। मोह पे टीम ने भी काफी अच्छा प्रदर्शन दिखाया था, जो बल्लेबाज जो मोह पे टीम के कप्तान थे हर्षद पाटिल, क्या जबरदस्त पारी खेल रहे थे। वो पारी को जरूर आगे लेकर जाना चाहिए था, लेकिन वैसा हुआ नहीं। काफी अच्छा फाइट था पिछले मुकाबले में, और अंतिम 2 ओवर में 7 रन बने, वो टर्निंग पॉइंट भी था उस मैच का। लेकिन अब नए मैच की तरफ हम जाएंगे, जहां पर 5 ओवर का मुकाबला सचिन लहाने टीम के कप्तान एक तरफ, और दूसरी तरफ रोहित पाटिल। धन्यवाद सरपंच साहब, आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलाय। शांत संयमाचे, संयमी स्वभावाचे हे नेतृत्व किरण पाटील, तुम्हालाही शुभेच्छा, आणि संपूर्ण सदस्य त्यांचा मी इथे आभार व्यक्त करत आहोत। उद्या चिखले ग्रामपंचायत पूजा आहे, कदर गिरोबा मंदिराच्या इथे, तर सर्वांनी पूजेला या असा सरपंच साहेबांचा आग्रहाचं निमंत्रण आहे। तर सर्वांनी तिथे उपस्थित राहून त्या पूजेची शोभा आपण द्विगुणित करा, आणि सत्यनारायणाच्या महापूजेचा आपण तिथे आस्वाद घ्या। धन्यवाद सरपंच साहेब, खरं तर आपल्या माध्यमातून असंच कार्य होत राहू हीच आम्ही ईश्वराने प्रार्थना करू। आध्यात्मिक आणि त्याचप्रमाणे समाजसेवा आणि विकास कामं साधने त्यांच्या माध्यमातून होत राहू हीच आपण ईश्वराने प्रार्थना करूया। जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये। पहिली गेंद और स्वैग से किया स्वागत, चौका पहले गेंद के ऊपर। चार रन पहले गेंद के ऊपर मिलते हुए नजर आए गेंदबाजी मार्ग पर। गेंदबाज साहिल लहाने, टीम के कप्तान सचिन लहाने ने साहिल के ऊपर जिम्मेदारी जरूर दी है, और जरूर अक्सर हम देखते हैं जब ग्रामीण टीम खेलती है तो सचिन लहाने ओपनिंग गेंदबाजी करते हैं, लेकिन यहां पर देखिए सचिन लहाने ने टीम के जरूर नए खिलाड़ी साहिल लहाने ये भी गेंदबाजी करते हैं, तीसरा ओवर फेंकते हैं। मैंने कई बार देखा है टीम भिंगारवाड़ी को, लेकिन आज पहला ओवर फेंकने की जिम्मेदारी दी है। यहां से ये गेंद बिल्कुल सूर्य कुमार स्टाइल से खेलने की कोशिश थी, नो लुक शॉट जिसे कहते हैं ना, वो शॉट खेलने की कोशिश थी। प्रदीप पाटिल जिस तरीके से शॉट खेलते हैं उस शॉट का इस्तेमाल करना चाहते थे वहां पर रोहन मस्कर, लेकिन ये डॉट गेंद की समाप्ति हुई, वहां पर संपर्क नहीं हुआ, डॉट गेंद की होती हुई समाप्ति। पहले गेंद के ऊपर चौवा, दूसरी डॉट गेंद यहां से फेंकते हुए नजर आए साहिल लहाने। फिर एक बार राइट आर्म ओवर द विकेट, इस बार ये गेंद बिल्कुल शॉर्ट पिच गेंद थी, कट करना चाहते थे लेकिन संपर्क हुआ नहीं बल्लेबाज का। एक और यहां से डॉट गेंद की समाप्ति। वाड़ा ग्रुप के अध्यक्ष विशाल भाई, वन लाइक बेबी, इनको मैं बुलाना चाहूंगा, आइए मंच के ऊपर, बंड्या आपका इंतजार कर रहे हैं। 3 गेंदों के समाप्ति के बाद 4 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए, इस बार ये गेंद प्रहार किया, इस गेंद के ऊपर कोई खिलाड़ी नहीं है, और होंगे फिर भी होंगे दर्शक, गेंद जाएगी सीमा पार, मिलेंगे 4। एक और चौका मिलता हुआ, टीम की टोटल में इजाफा होगा, कुल टोटल 8 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए, 8 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए नजर आ रहे साहिल लहाने के ऊपर। इस ओवर का ये दूसरा चौका लगाते हुए नजर आ रहे बल्लेबाज रोशन मस्कर, रोहन मस्कर 4 गेंदों की समाप्ति हुई और स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 8 रन। रोहित पाटिल टीम के कप्तान और रोहन मस्कर ये ओपनिंग प्लेयर मैदान के अंदर, एक टीम के कप्तान जो पाली के हैं, और स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज रोहन मस्कर, वो नारपोली के, नारपोली गांव में ढेर सारे क्रिकेटर है, बहुत सारी अच्छी टीम है नारपोली, और 11वां खिलाड़ी भी छक्का लगाने की काबिलियत रखता है, ये टीम है नारपोली और उस गांव का ये खिलाड़ी रोहन मस्कर। फिर एक बार साहिल की ये गेंद, क्लास दिखाते हुए नजर आए बल्लेबाज, गैप सिलेक्शन, गेंद जाती हुई वाइडिश लॉन्ग ऑन की रीजन में, 4 रनों के लिए आता हुआ एक और शानदार चौका। सोवर का ये तीसरा चौका मिलता हुआ, 4 की मदद से टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 12 रन यहां से लगते हुए, गेंदबाज साहिल
मैंडेटरी पॉवर प्ले का ओवर फेंकते हुए नजर आ रहे, 12 रन खर्च करते हुए इस ओवर में, टीम की टोटल भी 12 स्कोर कार्ड के ऊपर, निजी रोहन मस्कर भी 12 के ऊपर बल्लेबाजी कर रहे, अच्छी बल्लेबाजी होती भी। 40 गांव हुआ प्रीमियर लीग, 40 गांव को इकट्ठा करने का काम किया है सात भाई ग्रुप में, और काफी ढेर सारी मेहनत ली गई है यहाँ पर हमारे आयोजनकर्ताओं ने और सांगड़े टीम ने भी। शॉर्ट पिच गेंद, जबरदस्त शॉट, गैप सिलेक्शन नजर आता हुआ, कंधों का इस्तेमाल किया इस गेंद के ऊपर, गेंद सीमा पार, फाइन लेग के ऊपर से जाएगी, एक और शानदार चौका, लगातार का ये तीसरा चौका, ओवर का चौथा, पहले ओवर की हुई समाप्ति, रन बनते हुए 16 रन। स्कोर कार्ड के ऊपर यहां से लगते हुए नजर आ रहे, पहले बल्लेबाजी करते समय टीम बादशाह 16 11 बापदेव पाली सांगड़े टीम के, 16 रन एक ओवर के समाप्ति के बाद। मैंडेटरी पावर प्ले में जबरदस्त बल्लेबाजी, इस टूर्नामेंट की बात करेंगे तो अभी तक 1 ही 50 हमें देखने को मिला है, और वो आज के दिन में चांबो 24 लाइव इवेंट के 19 गेंदों में 66 रनों की पारी चांबो द्वारा, और मैदान के चारों ओर बल्लेबाजी की थी चांबो ने, अभी मैदान के अंदर शायद मैच का आनंद ले रहे कहीं से, उनका भी हम स्वागत करेंगे। ओवर नंबर क्वालिफाई उनकी टीम हो चुकी है 24 लाइव इवेंट की सुपर सिक्स के लिए, जहां पर अब गेंदबाजी में होगा बदलाव, दूसरे गेंदबाज आते हुए रसिक मते पोइंजे गेंदबाजी के लिए तैयार। सचिन लहाने अभी भी पीछे क्यों है ये मुझे समझ में नहीं आया, टीम के कप्तान है शायद, जरूर पिछले साल रायगढ़ प्रीमियर लीग में सचिन लहाने इस खिलाड़ी को चोट आई थी, और पीपीएल में आई थी जरूर, हमारे साथी स्कोरर मुझे जानकारी देते हुए। स्कोर कार्ड के ऊपर रन पहले ओवर के समाप्ति के बाद 16, गेंदबाजी मार्ग पर रसिक मते मैदान के अंदर आते हुए, स्ट्राइक एंड के ऊपर टीम के कप्तान सर सेनापति रोहित पाटिल, पिछले मैच में रोहित पाटे को देखा, अब रोहित पाटी पाटिल यहां से आते हुए, रोहित की यह गेंद क्लास दिखाते हुए नजर आए, जबरदस्त शॉट यहां पर, गेंद जाती हुई जरूर फिर एक बार वाइडिश लॉन्ग ऑफ की रीजन में इस गेंद के ऊपर मिलते हुए 2 रन। स्कोर कार्ड के ऊपर रन बढ़ते हुए नजर आएंगे, 18 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए, शानदार बल्लेबाजी होती हुई रोहित पाटिल द्वारा। टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करने का डिसीजन यहां पर लिया गया था, पिछला मुकाबला जरूर हुआ था जहां पर यह स्थल पर जहां पर चेसिंग होते हुए हमने देखा, लेकिन इस मुकाबले में ऐसा लगा था शायद रोहित पाटिल डिसीजन चेंज करेंगे, लेकिन रोहित पाटिल भी जरूर जो सुबह के सत्र से बल्लेबाजी करने वाले टीम के पक्ष में जा रहे हैं वही डिसीजन लिया, और टॉस जीतने के बाद बल्लेबाजी लिया पर रोहित पाटिल ने। टीम की टोटल 18 रन स्कोर कार्ड के ऊपर, गेंदबाज रसिक मते फिर एक बार तैयार, पोइंजे के ये तेज तर्रार गेंदबाज, और पोइंजे गांव का जब नाम आता है तो प्रवीण जी दुगाड़े सर इनका नाम जरूर हम लेंगे। यहां से अच्छी गेंदबाजी होती भी नजर आ रही है, गेंद आउटसाइड ऑफ स्टंप फेंकी थी, डॉट गेंद की समाप्ति होती भी नजर आ रही है। स्कोर कार्ड के ऊपर रन वहीं पे रुकते हुए नजर आएंगे, 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक ओवर चौपाइला ओवर साहिल लहाने ने फेंका था, 4 चौके खाए थे और लगातार 3 गेंदों के ऊपर 3 चौके नारपोली के रोहन मस्कर इस बल्लेबाज ने लगाए थे। फिर एक बार ये गेंद रोहित के लिए, रोहित का ये गेंद, रोहित के लिए ये गेंद थी बिल्कुल आउटसाइड ऑफ स्टंप फेंका था, वाइट का इशारा आता ज्यादा बाहर गेंद, ये वाइट के साथ अतिरिक्त रनों में इजाफा होता होगा, थर्ड अंपायर वहां पर चेक कर रहे हैं, वहां पर जरूर ऑन स्क्रीन चेक किया जाएगा। इस गेंद के ऊपर एक्स्ट्रास की रन मिलती भी, स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 19 रन। गेंदबाज फिर एक बार रसिक मते यहां से तैयार होंगे, रसिक की यह गेंद राइट आर्म राउंड विकेट, अच्छी गेंद क्रॉस दी लाइन खेलने की कोशिश, देखिए तुरंत वहां पर इशारा कर रहे हैं कि गेंद बल्ले से लगी है, और जरूर कभी कभी अंपायर्स को भी मिसअंडरस्टैंडिंग होती है, लेकिन ये अंपायर काफी बड़े अंपायर हैं, कई बड़े बड़े टूर्नामेंट में काम किया गया, और दीपक जी पाटिल सर 216 भी जरूर ये मैच है, द्वारकानाथ चोरके सर बारिश में भर बारिश में अच्छे अच्छे डिसीजन देते हैं, तो अभी तो ये इनके लिए काफी आसान डिसीजन है, अच्छी यहाँ पर अंपायरिंग। 1 रन मिलते हुए फिर एक बार रसिक तैयार होंगे, रसिक की जगह नानो का शॉट खेलने की कोशिश, गैप सिलेक्शन नजर आता हुआ, वहां पर जरूर गेंद को खेलना चाहते थे
नवी मुंबई वासी लेकिन ये गेंद वाराणसी काशी की दिशा में जाती हुई दो रन मिलते हुए नजर आए दो की मदद से टोटल में इजाफा होगा कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर 22 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए रसिक मते ओवर में कमबैक करते हुए नजर आ रहे अच्छा ओवर अभी तक फेंकते हुए यहां से नजर आ रहे रन लगते हुए 22 रन फिर एक बार रोहन मस्कर स्ट्राइक एंड के ऊपर रसिक की गेंदबाजी का सामना करेंगे यहां से यह गेंद कट कर दिया इस गेंद को गेंद जाती भी गैप में थर्डमैन रिजन में गेंद जाएगी चेस जरूर हो रहा है लेकिन यहां से गेंद की जीत होती हुई मिलते हुए शानदार चार 26 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए इस ओवर का यह चौका नंबर पहला आता हुआ नजर आ रहा है बल्लेबाज रोहन मस्कर द्वारा अभी तक बात करेंगे इस ओवर की गेंदे शेष एक और रनों की बात करेंगे 10 रन खर्च करते हुए रसिक मते अच्छी बल्लेबाजी रोहन मस्कर द्वारा क्लास दिखाते हुए नजर आ रहे रोहन मस्कर फिर एक बार गेंदबाज रसिक तैयार इस बार ये गेंद बिल्कुल रफ्तार भरी गेंद थी वहां से सिंगल रन 22 के तौर पर आती भी सिंगल की मदद से ओवर नंबर दूसरा होता हुआ समाप्त दो ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन 27 रन बगैर नुकसान हाँ जाइए पानी लेकर जाइए हेलो दो ओवर की समाप्ति होती भी दो ओवर के समाप्ति के बाद 27 रन स्कोर कार्ड के ऊपर बगैर नुकसान 27 रन वहां पर बनते हुए नजर आए जरूर तीसरा ओवर फेंकने के लिए अब गेंदबाजी मार्ग पर आते हुए साहिल लहाने फिर एक बार कप्तान ने साहिल के ऊपर भरोसा जताया बादशाह सोडा जो टीम मैदान के अंदर खेल रही है उनको टी शर्ट्स दिए गए वो आकाश जी पाटिल साहब सांगड़े इनकी ओर से टी शर्ट्स स्पॉन्सर्ड किए गए बादशाह सोडा इस टीम को बादशाह सोडा 11 जय बापदेव पाली सांगड़े टीम मैदान के अंदर खेलती हुई नजर आ रही है गेंदबाजी मार्ग पर आते हुए साहिल लहाने पहले ओवर में 16 खर्च किए थे लेकिन उसके बावजूद भी कप्तान ने भरोसा जताया सचिन लहाने के ये मुख्य अस्त्र है जानते हैं कि इस गेंदबाज की काबिलियत क्या है किस तरीके की गेंदबाजी करते हैं साहिल की ये गेंद डंडी खुल होती हुई नजर आ रही है जिस बल्लेबाज ने रोहन मस्कर ने मैदान के चारों ओर बाउंड्रीज लगाई थी उस रोहन को पेवेलियन का रास्ता दिखाने का काम किया साहिल लहाने ने विकेट नंबर पहला मैदान से बाहर साहिल बैक टू पैवेलियन साहिल मैदान से जरूर बाहर करते हुए नजर आए बल्लेबाज रोहन मस्कर को यहां से पहला झटका लगता हुआ टीम बादशाह सोडा 11 जय बापदेव पाली और सांगड़े इस टीम को पहला झटका लगता हुआ नए बल्लेबाज इन एट नंबर 3 विशाल शेलके मैन फ्रॉम पाली पाली का एक और हर हुनरी खिलाड़ी आते हुए मैदान के अंदर एक और तगड़ा बल्लेबाज विशाल शेलके मैदान के अंदर
लेफ्ट हैंड बल्लेबाज, लेफ्टी राइटी का कॉम्बिनेशन अब जरूर वहां पर फील्डिंग में ढेर सारा बदलाव करना होगा, क्योंकि जब लेफ्टी राइटी आते हैं तो टीम के पास जरूर सोचने के लिए विवश होना पड़ता है कि फील्डिंग किस तरीके की लगाई जाए वहां पर। अब देखिए फील्डिंग की रचना की बात करेंगे, एक खिलाड़ी तैनात किया लॉन्ग ऑफ में, एक लॉन्ग ऑन में, एक खिलाड़ी काउ कॉर्नर रीजन में, एक खिलाड़ी स्क्वायर लेग रीजन में तैनात किया गया और फिर एक खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर रीजन में तैनात किया गया कप्तान साहिल लहाने ने। देखिए ओवर होने के बाद वहां से आपको गाड़ी निकालनी है, मैच अभी भी ऑन है, जारी है मैच, ध्यान में रखना है गाड़ी के ऑनर्स, मैच काफी बड़ी है, किसी भी तरीके का जरूर यहां पर व्यत्यय नहीं आना चाहिए। गेंदबाज फिर एक बार, साहिल लहाने तैयार, तेज तर्रार गेंदबाज साहिल, ये गेंद अपील हो रही है, अपील देखिए अंपायर ने पूरी तरीके से इस गेंद को चाचा था, उसके बाद ही नकारा अंपायर को, और ये क्या हुआ, नसीब के ये रन, कुल रन अंपायर ये रन कितने हैं, अंपायर के साथ बहस नहीं करनी होगी, ये रन कितने अंपायर, रन कितने हैं ये, क्रॉस हुए के चेक करना है, 216 मैच का एक्सपीरियंस जिनके पास है वो दीपक पाटिल सर देखेंगे ये रन कितने हैं। ट्वेंटी फोर लाइव इवेंट द्वारा इस टूर्नामेंट का कई दर्शक लाइव आनंद ले रहे हैं, उनका भी हम स्वागत करेंगे, काफी अच्छी टूर्नामेंट 40 गांव को इकट्ठा करने का काम किया है हमारे सात भाई ग्रुप सांगड़े, इस जरूर सात भाई ग्रुप का हम ढेर सारा जरूर प्यार मिला है। और आज के दिन की बात, ये संपर्क चेक हो रहा है, चेक हो रहा है, किसी भी तरीके का गलत डिसीजन अंपायर नहीं देंगे दीपक पाटिल सर, कई मैचों का एक्सपीरियंस है। रोशन पाटिल सर ने जरूर कुछ देर पहले जानकारी दी थी कि कोकण भूषण दीपक पाटिल सर को मिला है, तो ये रन्स कितने होंगे ये जरूर वहां पर बताया जाएगा। छक्का अंपायर, ये लेग बाइंस के रन थे ना, लेग बाइंस का ये छक्का लेग बाइंस का सिक्स मिलता हुआ, टीम की टोटल साहिल फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार होंगे, राइट आर्म राउंड विकेट, इस बार देखिए जड़ में फेंकी थी, पूरी तरीके से पिट हुए बल्लेबाज, डॉट गेंद की समाप्ति होती भी नजर आ रही है। पहले गेंद बाज साहिल लहाने ने पहले ओवर में रन खर्च किए थे 16, दूसरा ओवर फेंका था रसिक मते ने जिन्होंने 11 रन खर्च किए, तीसरा ओवर साहिल के ऊपर फिर एक बार जिम्मेदारी आई, पहले गेंद के ऊपर सफलता मिली, दूसरे गेंद के ऊपर जरूर लेग बाइज के ऊपर 6 रन मिले, कुल टोटल बनते हुई 33 रन। इस बार ये गेंद
लाइक समसे काफी बाहर गए थे, अंपायर का व्हाइट का इशारा आता था, अतिरिक्त रनों में इजाफा होगा। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 34 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। गेंदबाज काफी अच्छी गेंदबाजी साहिल लहाने द्वारा होती हुई नजर आ रही है इस ओवर में। जरूर जो एक्स्ट्रा के रन थे वहां पर खिलाड़ी को मौका था, लेकिन चकमा खा बैठे वहां पर और उस गेंद के ऊपर रन मिलते हुए छे। इस बार फिर एक बार साहिल तैयार होंगे। शॉर्ट पिच गेंद प्रहार किया इस गेंद के ऊपर, खिलाड़ी वहां पर है, सचिन वहां पर चाहे थे सिंगल रन इस गेंद के ऊपर। देखिए यहां से विकेट का खतरा हो सकता है, लेकिन क्या रनिंग बिटवीन द विकेट है। दो खिलाड़ी एक ही गांव के होने के कारण इनके तालमेल में काफी अच्छा जरूर तालमेल नजर आता हुआ। दो रन मिलते हुए इस गेंद के ऊपर, दो की मदद से टीम की टोटल में इजाफा होता हुआ कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर 36 रन स्कोर कार्ड के ऊपर। रोहित पाटिल और विशाल शेलके इनकी रनिंग बिटवीन द विकेट काफी अच्छी नजर आते हुए। फिर एक बार साहिल लहाने यहां से तैयार होंगे। देखिए सचिन लहाने अब कान मंत्र देते हुए नजर आ रहे हैं कि किस तरीके की गेंदबाजी आपको करनी है। जरूर कान मंत्र देना काफी जरूरी होता है, क्योंकि गेंदबाज अपने फ्लो में होता है, किस तरीके की गेंदबाजी की। कई हिट आने के बाद गेंदबाज का हौसला भी टूटता है, तो वो हौसला बढ़ाने का काम होता है टीम के एक्सपीरियंस खिलाड़ी से, और वह एक्सपीरियंस खिलाड़ी सचिन लहाने। कई मैदानों के ऊपर सचिन लहाने ओपन क्रिकेट खेलते हुए भी हमने देखा है, रायगढ़ प्रीमियर लीग हो, पनवेल प्रीमियर लीग हो, चालीसगांव प्रीमियर लीग, और देखिए इस प्रीमियर लीग में भी काफी अच्छा योगदान देते हुए, काफी अच्छा कान मंत्र देते हुए नजर आए सचिन लहाने। दो रन मिलते हुए पिछली गेंद के ऊपर। फिर एक बार ये गेंद लेग स्टंप से काफी बाहर, अंपायर का इशारा जरूर आना बाकी था, वाइड का इशारा आता था, वाइड की मदद से टोटल में इजाफा होगा कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 37 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। काफी अच्छी बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है टीम आयुष 11 कोलके की। फिर एक बार कोलके फील्डिंग कर रही है, इस बार अच्छा शॉट लगाया, सिंगल पूरा किया, इस बार हेलो तो जरूर इस गेंद के ऊपर ये सिंगल मिली टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई 38 रन, 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। साहिल लहाने फिर एक बार तैयार होंगे, सामने बल्लेबाज रोहित पाटिल की बात करेंगे। तीन गेंदे खेले और तीन रनों का योगदान दिया है, कप्तान है टीम के, जिम्मेदारी है सर सेनापति के ऊपर। यहां से जरूर इस ओवर की बात करेंगे, गेंदे बाकी है, आखिरी गेंद, अंतिम गेंद, इस गेंद के ऊपर बिल्कुल हल्के हाथों से खेला रोहित पाटिल, जानते हैं रन बन चुके हैं और सिंगल डबल से भी काम चल सकता है, ये कप्तान की काफी अच्छी सोच है। इस गेंद के ऊपर रन मिलते हुए दो, तीन ओवर की हुई समाप्ति। तीन ओवर के समाप्ति के बाद टीम बादशाह 16-11 जय वामदेव पाली सांगड़े की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई 40 रन। आने वाले दो ओवर अभी भी बाकी है, और दो ओवर में किस तरीके की बल्लेबाजी होगी ये यहां से देखना होगा। डीजे की कमी काफी खल रही है, क्योंकि आवाज काफी जोरदार निकालना पड़ रहा है। अब चौथा ओवर कौन सा गेंदबाज फेंकेगा ये हम जरूर देखेंगे। पानी लेकर जाइए मैदान के अंदर, तीन ओवर हो चुके हैं। तो नक्कीच तीन षटकांचा खेल संपलाय, तीन खेल तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागले ते 40, एक
विकेट नक्कीच मिळाली आहे आणि येणारे दोन षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी होईल आपण नक्की पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाच्या साईडला सप्ताह चालू आहे. हा विभाग म्हटला तर हरिभक्त पारायण भरपूर या विभागामध्ये आहेत आणि नक्कीच या काही दिवसांपूर्वी देखील आजिवली गावामध्ये भरपूर मोठा सप्ताह होता. बरीच तिथे सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी होती आणि हा विभाग आहे ना, भरपूर या विभागामध्ये वारकरी आहेत आणि भरपूर चांगलं नक्कीच आयोजन पाहायला मिळते. साईडला सप्ताह चालू आहे त्यामुळं आवाजावर थोडीशी पाबंदी आहे. तो जरूर यहां से 3 ओवर का खेल होता है, बस समाप्त. 40 रन स्कोर कांड के ऊपर, एक विकेट मैदान से बाहर हो चुका है. गेंदबाजी मार्ग पर टीम के कप्तान सचिन लहाने स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज रहेंगे विशाल शेलके. 4 गेंदों में 3 रनों की पारी खेली है विशाल शेलके ने. 3 ओवर में रन बन चुके 40. इस बार ये गेंद, अच्छी गेंद, हल्के हाथों से खेला, सिंगल रन पूरा किया. रोहित पाटिल की रनिंग बिटवीन द विकेट देखिए, वहां पर देखिए थोड़े फंबल हुए, तुरंत रोहित पाटिल अच्छे तरीके से रन पूरे करते हुए नजर आ रहे. ये जरूर फंबलिंग थोड़ी भी होती है तो क्रिकेट में सिंगल को डबल में कन्वर्ट करना भी काफी जरूरी होता है. कप्तान है, एक एक रन के लिए काफी इंपॉर्टेंट दे रहे और जरूर ये होना चाहिए. इस गेंद के ऊपर रन मिलते हुए 2, जहां पर सिंगल थी लेकिन कैदर करने में चूके सचिन और तुरंत सिंगल को डबल में कन्वर्ट किया. फिर एक बार सचिन तैयार होंगे सामने बल्लेबाज विशाल के लिए. इस बार ये गेंद कट कर दिया, दिमाग का इस्तेमाल किया, हल्के हाथों से खेला. जहां पर तलवार नहीं काम करती वहां पर कभी कभी सुई भी काम करती है. कट कर दिया इस गेंद को, गेंद सीमा पार, थर्ड मैन बाउंड्री लाइन से बाहर, शानदार चौका. 4 की मदद से टीम की टोटल 46 रन, 46 रन. बल्लेबाज जानते सचिन लहाने के पास पेस बहुत है, रफ्तार ज्यादा है और रफ्तार के अगेंस्ट से टेक्निक का इस्तेमाल किया. वहां पर बल्लेबाज थे विशाल शेल के, 4 रन मिलते हुए नजर आए स्कोर कार्ड के ऊपर. कुल टोटल 46 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए. इस ओवर की 2 गेंदें यहां से हो चुकी है. सचिन लहाने काफी रफ्तार भरी गेंदबाजी कर रहे हैं लेकिन देखिए इस मैच में अब सचिन लहाने को भी कमबैक करना होगा. 2 गेंदों में 6 रन, टीम के कप्तान है, जिम्मेदारी है सचिन लहाने के ऊपर. ये अब कमबैक कर पाएंगे या फिर बल्लेबाज इनके ऊपर हावी होंगे ये देखना होगा. सचिन तैयार. यहां पर ये गेंद काफी अच्छा शॉट लेकिन मिस टाइम कर बैठे खिलाड़ी वहां पर थे. विकेट मिलेगा विशाल शेलके की पारी समाप्त होती हुई. साईनाथ भगत जिन्होंने इस कैच को लपका, विकेट मिलता हुआ नजर आया. बल्लेबाज की पारी समाप्त होती हुई विशाल शेलके. विशाल शेलके की जगह संभालने के लिए नए बल्लेबाज. कल्पेश शेलके अपने बल्लेबाज आते हुए नजर आ रहे. अभी तक बात करेंगे इस ओवर की, 3 गेंदें यहां से शेष है. सचिन लहाने पहले 2 गेंदों में 6 रन खर्च किए थे लेकिन इस गेंद के ऊपर अब विकेट चटकाते हुए नजर आए. यहां से जरूर स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 46 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए. इनट नंबर 4 कल्पेश शेलके मैदान के अंदर आते हुए. गेंदबाजी मार्ग पर सचिन तैयार. अब शाम का ये जरूर वातावरण, यहां से देखिए अब शांत वातावरण नजर आता हुआ और काफी मैदान के अंदर भी छाव नजर आ रही है. तो क्रिकेट के ये जो खिलाड़ी है इनको काफी मजा आता होगा खेलने में क्योंकि छाव में जब क्रिकेट होता है तो शांत खेल होता है. और यहां से देखिए फिर एक बार सचिन तैयार होंगे. ये गेंद बिल्कुल कट करना चाहते थे, अपील हुई अंपायर की उंगली आसमान की तरफ, विकेट मिलेगा यहां से. बल्लेबाज की पारी समाप्त होती हुई. कल्पेश शेलके बैक टू पेवेलियन. LBW गेंद आई है यहां पर हमारे स्कोरर, जरूर हमारे खुद आयोजन करता सूर्यकांत दादा गेंद को जरूर वहां पर फेंकते हुए नजर आएंगे. स्कोर कार्ड के ऊपर लगातार 2 गेंदों के ऊपर 2 सफलता हुई मिलती भी नजर आई. नए बल्लेबाज आते हुए नंबर 5 समीर भिंगारे नंबर 5 की पोजीशन पर.
पोजे के एक और ऑलराउंडर खिलाड़ी समीर मैदान के अंदर आते हुए नजर आ रहे हैं। गेंदबाजी मार्ग पर सचिन लाहने हैट्रिक की कगार के ऊपर है। सचिन लाहने काफी बड़ा खिलाड़ी है। जब आप गांव छोड़कर कहीं पर बाहर खेलने जाते हैं तो काफी सारा एक्सपीरियंस रहता है, अनुभव रहता है, उनकी टेक्निक्स भी आपको पता चलती है। जरूर जो बड़े बड़े खिलाड़ी है उनकी टेक्निक्स आपको पता चलती है और उसी के कारण सचिन लहाने की यह गेंदबाजी देखिए, पहले गेंद के ऊपर दो, दूसरे गेंद के ऊपर चौवा और लगातार दो सफलता मिलती हुई। ये जरूर बड़ा खिलाड़ी है, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी सचिन लहाने मैदान के अंदर नजर आते हुए। जरूर राइट आर्म ओवर दी विकेट, सामने बल्लेबाज समीर। समीर के लिए यह गेंद काफी अच्छा शॉट, लेकिन खिलाड़ी वहां पर तैनात किया गया। अच्छी फील्डिंग, सिंगल पूरा किया दूसरे की कोशिश और दो पूरे होते हुए नजर आ रहे। दो रन पूरे होते हुए, दो की मदद से टीम की टोटल रन संख्या 48 रन, 48 रन स्कोर कार्ड के ऊपर। तीन ओवर में रन थे 40, इस ओवर में 8 रन खर्च करते हुए कुल बने हैं 48। अभी भी यहां से इस ओवर की एक गेंद शेष है और आने वाली एक ओवर भी अभी भी शेष है। फिर एक बार सचिन लहाने यहां से तैयार होंगे। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, खूबसूरती नजर आई इस शॉट में और गेंद गई सीमा पार लॉन्ग ऑफ की ऊपर से, मिलते हुए 6 रन। बल्लेबाज वहां पर थे समीर भिंगारे, समीर भिंगारे के बल्ले से आता हुआ शानदार छक्का। टीम की टोटल 4 ओवर के समाप्ति के बाद 54 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। चार ओवर के समाप्ति के बाद रन लगते हुए 54 रन। अंतिम ओवर यहां से बाकी है, टीम मीटिंग यहां से जारी है। ये जरूर आज के दिन का अंतिम मुकाबला है। घड़ी की बात करेंगे, 5:07 हो चुके हैं और अभी भी यहां से आज के दिन की 6 ओवर बाकी है। गेंदबाजी मार्क पर आते हुए गेंदबाज वैभव पाटिल बारवई। जानू ग्रुप चे सन्माननीय मनोजी पाटिल यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांना आमची प्रेमाची विनंती आहे। या आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे। नाही गेंदबाज आते हुए वैभव पाटील, बारवई एक्सप्रेस मैदान के अंदर। राइट आर्म ओवर द विकेट, फंबल होते हुए वहां से नजर आ रहे गेंदबाज वैभव पाटील। स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज नजर आते हुए रोहित, हिट क्या नजर आएंगे इस मैदान के ऊपर रोहित के, ये देखना होगा। 6 गेंदे शेष है, कप्तान आखिरी ओवर तक अभी तक डटे रहे। बात करेंगे स्कोर कार्ड के ऊपर, रन बनाए 4 गेंदों में 5। रोहित ने इस बार अपील हो रही है, उंगली तुरंत आसमान की तरफ, विकेट मिलेगा यहां से। रोहित पाटिल डिपार्ट्स, रोहित पाटिल की पारी समाप्त होती हुई। कप्तान मैदान से बाहर होते हुए नजर आ रहे रोहित। नए बल्लेबाज इन एट नंबर 6 सुधीर पाटिल सांगड़े, इसी गांव का ये खिलाड़ी इसी मैदान के ऊपर हर रोज प्रैक्टिस करते हैं। और सुधीर पाटिल की अब यहां से जरूर अग्नि परीक्षा होगी, जिम्मेदारी होगी। गांव के कई दर्शक सुधीर पाटिल का खेल देखने के लिए आए और सुधीर पाटिल किस तरीके की बल्लेबाजी करेंगे ये देखना होगा। ये अंपायर थर्ड अंपायर ऑन स्क्रीन चेक करेंगे दीपक पाटिल सर और हमारे आयोजनकर्ता सूर्यकांत दादा जरूर वहां पर चेक करेंगे। 7 भाई ग्रुप जिन्होंने आज मुझे बोलने का मौका दिया यहाँ पर, उनको मैं जरूर धन्यवाद देना चाहूंगा। हमारे जरूर रोशन जी सखपाल सर, रायगढ़ कमेंटेटर एसोसिएशन के रोशन जी सखपाल सर होंगे और सुदर्शन दादा पाटिल हमारे 40 गांव प्रीमियर लीग के आयोजनकर्ता 7 भाई ग्रुप, सबका मैं जरूर धन्यवाद देना चाहूंगा। और जरूर मैं आज टेनिस क्रिकेट की दुनिया में जो कॉमेंट्री कर रहा हूँ उसके पीछे काफी बड़ा हाथ
हमारे तारा गाँव के रोशन दादा पाटिल जिनका है और जिनकी वजह से आज मैं यहाँ तक पहुँच पाया, उनका भी मैं ढेर सारा धन्यवाद देना चाहूंगा। गेंदबाजी मार्ग पर आते हुए गेंदबाज वैभव पाटिल, स्लोवर वन फेंकी थी, बल्लेबाज समझ नहीं पाए इस गेंद को, ये जरूर रन मिलते भी। 22 की सिंगल, एक रन मिलती हुई टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 55 रन। पिछले मुकाबले में 58 रनों का पीछा करते समय दो गेंदों में एक आई थी, यहां पर 55 बने और चार गेंदें अभी भी शेष है। मुकाबला काफी कड़ा होगा क्योंकि शाम के वक्त में जब हवा का झोंका कम होता है तो रन बनाने के लिए पसीना छूटता है बल्लेबाज का, और क्या होगा इस मैच में ये जरूर देखेंगे। चार गेंदों का खेल अभी भी बाकी है, गेंदबाज यहां से तैयार वैभव पाटिल, स्लोवर वन फेंकी वहां पर सिंगल, एक और सिंगल रन मिलती भी नजर आ रही है। इक्का दुक्का से काम चलता हुआ, पिछले मैच में भी आखिरी ओवर मेडन फेंका था, इस मैच में भी आखिरी ओवर में अभी तक अगर बात करेंगे रन खर्च होती हुई दो रन खर्च करते हुए और एक रन 22 किए उसमें, काफी अच्छी गेंदबाजी होती हुई। स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज इसी गांव के सुधीर पाटिल, स्ट्राइक एंड के ऊपर सुधीर पाटिल ने इस गेंद के ऊपर जरूर प्रहार करने की कोशिश की लेकिन सिंगल पूरा होता हुआ दूसरे की कोशिश और दो रन पूरे होते हुए अभी तक अगर बात करेंगे इस ओवर की दो गेंदें यहां से शेष है स्कोर कार्ड के ऊपर, रन 58 रन लगते हुए 58 रन स्कोर कार्ड के ऊपर, अच्छी गेंदबाजी होती हुई वैभव पाटिल की, बारवई का ये एक और काफी तगड़ा खिलाड़ी, काफी अच्छी गेंदबाजी होती हुई। स्ट्राइक एंड के ऊपर सुधीर से उम्मीद है, गांव के दर्शक मैच का आनंद ले रहे, बिल्कुल आगे जाकर बल्ला घुमाया था लेकिन संपर्क नहीं हो पाया, विकेट मिलता हुआ नजर आ रहा है, बल्लेबाज की पारी समाप्त होती हुई। पिछली मैच जिस तरीके से हुई थी ना उसी तरीके की ये मैच है, पिछली मैच में भी तीन ओवर में टीम मोहपे के रन थे 50, इस मैच में तीन ओवर में रन थे 40, अभी तक अगर बात करेंगे तो ये अंतिम ओवर है और अंतिम ओवर की गेंदें बची है, आखिरी गेंद शायद, स्कोरर मुझे जानकारी देते हुए इस ओवर की आखिरी गेंद शेष है और रन बन चुके हैं 58 रन 58 रन, उसी तरीके की ये मैच जारी है अभी भी, एक गेंद शेष है, आने वाली एक गेंद के ऊपर कितने रन बनाएंगे बल्लेबाज ये देखना होगा। आज का ये दिन काफी अच्छा दिन यहां से नजर आता हुआ, कल मकर संक्रांति थी, कल के दिन से जरूर दिन बड़ा होता हुआ नजर आता है, मकर संक्रांति का वो दिन, वहां से दिन बड़ा होता हुआ नजर आता है, रात छोटी भी नजर आती है। और यहां से देखिए इस गेंद के ऊपर विकेट मिलता हुआ नजर आया, अभी भी एक गेंद का खेल यहां से बाकी है और जरूर आने वाली इस गेंद के ऊपर कितने रन बनाएंगे और कितने रनों का टारगेट वहां पर रखेंगे वो देखना होगा। नए बल्लेबाज आते हुए अमित भोपी, मैन फ्रॉम सांगड़े, अमित भोपी एक और सांगड़े टीम का ये खिलाड़ी, बादशाह सोड़ा के ऑनर अमित भोपी मैदान के अंदर, अब देखिए टीम उनके नाम से खेल रही है बादशाह सोड़ा के नाम से और इसको अब अच्छी बल्लेबाजी करनी होगी। आशु इनके ओर से इनाम लगता हुआ 500 का इनाम छक्के के लिए, टीम के ऑनर है और जरूर यहां से अब दिखाना होगा दमखम, और कप्तान यहां से देखिए ये गेंद रफ्तार भरी गेंद थी, अंपायर का इशारा था वो वाइट, एक और गेंद खेलने का मौका मिलेगा और जरूर जो इनाम लगा है वो इनाम अभी भी जारी है, चक्का लगाना होगा बल्लेबाज को। बादशाह सोड़ा के ऑनर अमित भोपी मैदान के अंदर है, अमित भोपी को दमखम दिखाना होगा, गांव के कई दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं, उन दर्शकों का दिल जीतना होगा अमित भोपी को, क्या अमित भोपी छक्का लगा पाएंगे इस मैच में। गेंदबाज वैभव पाटिल तैयार है, ये गेंद बिल्कुल अच्छी गेंद जड़ में फेंकी थी, इस गेंद के ऊपर रन मिलते भी सिंगल और इसी के साथ पहली पारी होगी समाप्त, टीम बादशाह सोड़ा 11 जय बापदेव पाली सांगड़े टीम ने रन बनाए 60 रन बनाए और 61 रनों का पीछा करना होगा टीम अयांश 11 कोलखे का, और इसका पीछा किस तरीके से होगा इसके आगे का आंखों देखाल सुनाएंगे मेरे साथी कमेंटेटर रोशन दादा पाटिल, आगे की कहानी रोशन दादा पाटिल इनकी जुबानी।
दादांना भेटतो ते विचारायला येतो. सन्माननीय मनोहरजी पाटील साहेबांचं या ठिकाणी समाजसेवक सन्माननीय मनोहरजी पाटील साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केलं जाईल. मी विनंती करतोय आमचे आयोजन करते सातभाई ग्रुप आणि सर्व आमचे मनोहरजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान केलं जाईल. सन्माननीय पुंडलिकजी पाटील त्याचबरोबर सन्माननीय हरिश्चंद्रजी पाटील यांना देखील आमची विनंती. आपण या व्यासपीठावरती त्यांच्या समवेत संदीपजी पवार साहेब यांना देखील आमची विनंती आहे. गंगारामजी पाटील साहेब नक्कीच आज आपल्या गावचा संघ खेळतोय त्यामुळे सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. रघुनाथजी पाटील साहेब असतील त्यानंतर जनार्दनजी म्हात्रे साहेब सर्वांना आमची प्रेमाची विनंती आहे. चांगडे गावचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ जे आमचे मान्यवर आहेत जयदासजी पाटील साहेब आपण देखील या आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. आज नक्कीच आपल्या गावचा संघ खेळतोय. विनायकजी पाटील साहेब आपण देखील या व्यासपीठावरती. सुभाषजी गाताडे साहेब हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आपण देखील व्यासपीठावरती या. ही स्पर्धा नक्कीच 40 गावांना एकत्र करण्याची संकल्पना आहे आणि आपली गावची स्पर्धा आहे ही. सतीशजी पवार साहेब आपण देखील या. सुरजजी सुरेशजी खरंच साहेब आपल्याला देखील आमची विनंती आपण देखील या व्यासपीठावरती. चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्याचबरोबर नितीनजी पाटील साहेब आपण देखील या व्यासपीठावर. सुदामजी भोपी साहेब आपण देखील या. सर्वांचं आम्ही स्वागत करतो. एकनाथजी पाटील साहेब आपल्याला देखील प्रेमाची विनंती आपण देखील या. सर्व मान्यवरांना सर्वांचं आम्ही शब्द सुमनानं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. सर्वांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आणि व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्या. आता माझी वेळ इथेच संपते. चेंडू द्या चेंडू. माझी वेळ इथेच संपते आणि आज मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि या नेक्स्ट इनिंगची कॉमेंट्री रोशन पाटील सर. हॅलो, धन्यवाद अमित. मॅचला सुरुवात होईल आणि अंतिम सामन्यातला शेवटचा सत्र आहे आणि टार्गेट 61 आहे. पहिले 5 संघ या ठिकाणी दाखल झाले. सुपर 6 मध्ये आता आणखीन एक संघ सुपर 6 मध्ये तुम्हाला प्रवेश करताना पाहायला मिळेल. आजच्या संपूर्ण लढती अतिशय उत्कंठवर्धक झाल्या. काही लढती आपण पहिले एकतर्फा देखील होताना पाहायला मिळाल्या, परंतु आज ज्या पद्धतीने प्रत्येक संघाचा खेळ पाहायला मिळाला, पहिल्या सामन्यामध्ये 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले हा संघ सुपर 6 मध्ये गेला. दुसऱ्या लढतीमध्ये आपण पाहिला खरं तर अद्विक एंटरप्राइजेस शिवकर हा संघ सुपर 6 मध्ये गेला. तिसऱ्या लढतीमध्ये कर्तेश्वर मोठे भिंगार हा संघ सुपर 6 मध्ये गेला. चौथ्या लढतीमध्ये आपण पाहिला एक सात मित्रांची APNDP हा संघ सुपर 6 मध्ये गेला. पाचव्या सामन्यामध्ये अनुजान मित 11 मोहम हा संघ सुपर 6 मध्ये गेला. आता अंतिम सामना आहे बादशाह 16 11 जय बापदेव पाली ग्रुप सांगडे अशी लढत आणि एका बाजूने आयुष रमन कोलके अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तर टार्गेट आहे 61 या धावांचा पाठलाग या मैदानामध्ये होईल का हा एक मोठा प्रश्न आहे, कारण संध्याकाळचं हे सत्र आहे आणि आज एकमेव संघ राहिला अनुजन मित 11 मोह ज्या संघाने धावांचा पाठलाग केला. आणि त्याचं कारण होतं मोहपे संघाने अंतिम षटकामध्ये केलेल्या कमी धावा. 58 टार्गेट त्या धावांचा यशस्वी पाठलाग त्या टीमने केला. तर इथे 61 टार्गेट आहे. सचिन लहाने आणि त्यांच्या बरोबरने खेळाडू मैदानामध्ये गेलाय. ऋषी हातमोडे गिरवल्याचा हा खेळाडू, गिरवलेगावचा खेळाडू ऋषी हातमोडे, त्याच्या बरोबरने सचिन लहाने, हे दोन खेळाडू आज ओपनर म्हणून मैदानामध्ये दाखल झाले. उद्या सुपर 6 लढती आणि स्पर्धेमधला अंतिम दिवस मेगा फायनलचा थरार तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. अतिशय महत्वाचा दिवस राहील या स्पर्धेचा. 40 गाव प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचे मुख्य आयोजक सात भाई ग्रुप याच्या वतीनं मात्र या स्पर्धेचं आयोजन. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्गमध्ये गोलंदाज आला आहे कल्पेश शेलके. पालीचा हा प्रमुख खेळाडू बॉलिंग मार्गमध्ये सज्ज होताना बाद आहे. महत्वाचं षटक राहील कारण सचिन आणि त्याच्यामुळे ऋषी हातमोडे या दोन्ही खेळाडूंना
सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये एक चांगली भागीदारी बनवावी लागेल किंवा चांगला स्टार्ट आपल्या टीमला द्यावा लागेल तेव्हा 61 रनचा पाठलाग करता येईल. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं सुरुवातीला अप्रतिम फलंदाजी राहिली. अनुजन मित इलेव्हन मोहो संघाची अंतिम षटकामध्ये फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये झालेल्या चुका पाहायला मिळाल्या आणि त्यातून मात्र यशाची वाटचाल आपण पाहिली मोहो संघाची. आता या सामन्यामध्ये कोण जिंकणार? संध्याकाळचं सत्र आपण पाहिलं, सावलीचं सावट थोडासा हवा देखील आपण पाहिली थांबली. पश्चिमेकडून वारे आता पूर्वीकडे वाहू लागलेत आणि इथे आपण या मैदानात आपण पाहिलं या एंडने ऋषीला चांगला स्टार्ट द्यावा लागेल. ऋषी आतमोडे थोडासा इंजोर्ड देखील आहे परंतु स्पर्धेमध्ये इंजोर्ड असताना देखील तुम्हाला चांगलं योगदान द्यायचं कारण आपण पाहिलं कर्करोगावरती मात करत युवराज सिंगने भारतीय संघाला विश्वचषक जिंकून दिला होता. अगदी आपण पाहिलं रक्ताच्या उलट्या त्याने मैदानामध्ये केल्या पण तरीही त्याने संघर्ष केला, लढला आणि भारतीय संघ तिथे आपण पाहिलं वर्ल्डकपमध्ये चॅम्पियन बनला. इथे ऑन साईडमध्ये ऑन ड्राईव्ह केला, फटका चांगला आहे, त्या ठिकाणी फिल्डर होते, एक रन मात्र आली. एका रनने सिंगलने अकाउंट ओपन केलं ऋषी हातमोडे या फलंदाजाने टीमचं आणि स्वतःचं. एक धाव आली अजूनही 60 करायच्या देणाऱ्या 29 बॉलमध्ये. आव्हान एवढं मोठं देखील नाही आहे आणि तेवढं सोपं देखील नसणार आहे. त्यामुळे वर्तमान स्थितीमध्ये तुम्ही जी चांगली कामगिरी कराल किंवा तुम्ही जो चांगला संघर्ष कराल यावर डिपेंड राहील या सामन्याचा रिझल्ट. त्यामुळे आता चांगला संघर्ष इथे करायचा. इन साइड आउट फटका फसला आहे, क्षेत्रक्षक झेल खाली, कॅप्टन चाललाय मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का बसेल सचिन लहानेच्या स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या आयांश इलेव्हन कोळके टीमला. करण हातमोडे त्याने पकडला झेल, मैदानामध्ये संपलाय सचिन लहानेचा खेळ. संघाचा कॅप्टन मैदानाच्या बाहेर चाललाय. आता थोडा प्रेशर येईल आयांश इलेव्हन कोळके संघावर धावांचा पाठलाग करत असताना. अक्षय मुंडे गतवर्षी हा संघ आपण पाहिला दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिलाय आणि यावर्षी सातत्य टिकवायचं असेल तर तुम्हाला इथे चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. कारण असं म्हणतात तुम्हाला मिळालेली प्रसिद्धी, तुम्हाला मिळालेलं यश हे फार काळ टिकवायचं असेल तर तुम्हाला भरपूर स्ट्रगल करावं लागतं आणि जो माणूस स्ट्रगल करतो तो म्हणतात लवकर गुगलवरती येतो. चला लवकर सचिन आपण जास्त विचार करत बसू नका, लगेच नवीन खेळाडूला मैदानामध्ये घ्या कारण आता वेळ कमी आपल्याकडे. काल मकर संक्रांतीचा दिवस आणि आज हा दुसरा दिवस खरं तर आपण पाहिला त्यानंतर दिवसामध्ये बदल झाला आहे, तर दिवस थोडा मोठा होईल. सूर्यास्त अतिशय उशिरा तुम्हाला होताना पाहायला मिळेल आणि या मैदानामध्ये आपण पाहिलं सूर्यास्त अस्त होण्या अगोदर कोणत्या संघाचा 2024 40 प्रीमियर लीगमध्ये अस्त होईल हे पाहायचं आहे. कोण पुढे जाईल, कोणता संघ पराभूत होईल हे मात्र पाहिलं जाईल. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन खेळाडू मैदानामध्ये आला आहे आयन श्रीवन कोळके संघाचा खेळाडू प्रथमेश पाटील. चिखल्याचा खेळाडू प्रथमेश पाटील मैदानामध्ये आलाय. इनट नंबर 3 जबाबदारी. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल अशी खरंतर खेळी साकारणं ही खरंतर या खेळाडूची जबाबदारी. या मॅचमध्ये त्याला करता येईल का जबाबदारीचा खेळ हे पाहावं लागेल. प्रथमेश पाटील इनट नंबर 3 पाटलांचा बोलबाला सध्या राहिलाय प्रत्येक क्षेत्रामध्ये. आता इथे प्रथमेश पाटील आपला खरं तर बोलबाला स्पष्ट करेल का हे पाहावं लागेल. मागच्या सामन्यामध्ये अनुजन मितलेवर मोह संघाने मात्र एक विजय संपादित केला. इथे आल्या आल्या प्रहार करायचा, एक्स्ट्रा कव्हरला फटका, बॉल उंच झाला, क्षेत्रक्षक जज करतात रनिंग कॅच झाली असती परंतु इथे मात्र नशिबाची साथ. वन बाउन्स ओव्हर द रोप, बॉल झाला सीमा पार, रन्स मध्ये 4 प्रयत्न चांगले होते. त्या खेळाडूच्या माध्यमातून शेवटपर्यंत चेंडूमध्ये नजर ठेवली. इनसाइड आउटचा फटका ऋतिक त्याचा हा प्रयत्न आपण पाहिला. चिखल्याचा हाही खेळाडू त्याने चांगला प्रयत्न केला परंतु 4 धावा मिळतील बॅटिंग करत असताना आयांश इलेव्हन कोळके या टीमला. धावसंख्येत वाढ, 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. पाच धावा आमच्या SDC सूरज. चला थोडासा आवाज वाढवा. इथे ऑन साईड मध्ये फटका, फिल्डिंग चांगली आहे, लाजवा एफर्ट तिथे पाहिला. मॅन सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना मात्र इथे चूक झाली आहे, यष्टीरक्षकाकडून चूक होताना पाहिली आपण. आणि 2 धावा सुधीर पाटील, सांगडे संघाचा संघनायक विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये होता. दरम्यान 2 धावा घेण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता, अगदी 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. चांगलं कॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. धावसंख्या स्कोर कार्ड दिसरवली ती म्हणजे 7, 1 गडी बाद 7. प्रतिषटक 12.20
या रिकेवा रणरटने पुढे जायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कॅप्टन मैदानाच्या बाहेर गेला सचिन, मग ऋषी आणि त्याच्याबरोबर प्रथमेश, या दोघांना मात्र एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एखादी मोठी भागीदारी या मैदानामध्ये आली तर माझा धवांचा पाठलाग केलाही जाऊ शकतो. ऑन साईडला फटका फसलाय, जिथे शतरक्षक त्या दिशेने हा फटका झेलबाज झाला मैदानामध्ये. प्रथमेश पाटील हा फलंदाज पकडला झेल, विशाल शिर्केने हा दुसरा धक्का बसला आयच 11 गोलके टीमला. सोडा जय बापदेव पाली सांगडे ग्रुपला या संघाचे खेळाडू. नवीन फलंदाज साहिल लहाने मैदानामध्ये आलेले आहेत. निर्णायक मॅच आणि गदा निर्णायक मॅचमध्ये तुम्हाला इम्पॅक्ट टाकावं लागेल, कारण प्रसंग आघाडीचे खेळाडू हे मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. ऋषी आणि साहिल हे दोन खेळाडू मैदानामध्ये खेळ करत असताना 61 टार्गेट जरी असलं तरी या धावांचा पाठलाग करावा लागेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. टॉस इम्पॉर्टंट होता का हा प्रश्न विचारला जाईल. फक्त टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा रोहितनं निर्णय घेतला आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं आयन शिरवन कोळके संघाला. गतवर्षीचा उपविजेता संघ आयन शिरवन कोळके या मॅचमध्ये पुन्हा एकदा सामना जिंकत सुपर सिक्समध्ये पोहोचेल का हे पाहावं लागेल. ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, जे जे पराभव झाले कर्त संघ, त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. हार जीत पार्ट ऑफ लाईफ, करो या मरो अशी परिस्थिती आपण पाहिली. प्रत्येक वेळा आपण एका वेळा तुमच्या पदरी अपयश येतं, दुसऱ्या वेळा तुम्हाला यश देखील मिळेल. जर तुम्ही प्रयत्न केले चांगले तर यशही तुम्हाला मिळेल. बॉलिंग मागमध्ये बॉल तयार, ऑन साईडमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊड ऑफिस झाली आहे आणि इथे आपण पाहत आहे पंच सांगत असताना हाईट फॅक्टर हे देखील फार महत्त्वाचं आहे. एक रन आली या बॉलमध्ये. लेग बाईज की बॅट कट सर, लेग बाईज की बॅट कट, रन लेग बाईज ह्या महत्त्वाच्या असकर तर हे इशारे अतिशय महत्त्वाचे, कारण स्पर्धेमध्ये मालिकावरासाठी आपण पाहिलं टू व्हीलर बाईक आहे. एका गुणला, एका रनला एक गुण आणि एका विकेटला 5 गुण हे ग्राह्य दिले जातील. मुंबई विभागामध्ये जर तुम्ही गेलात तर जो गोलंदाज 10 विकेट घेतो आहे त्याला सिरीज दिली जाते. 10+ रन 10+ विकेट ज्या गोलंदाजच्या नावावरती आहे अशाच खेळाडूला मालिकावरचं पारितोषिक दिलं जातं मुंबई क्रिकेटमध्ये. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं फायपर पूर्ण करणारा गोलंदाज म्हणजे शतक करणारा फलंदाज असा बरोबरीने त्याची कामगिरी ती त्या ठिकाणी नोंदवली जाते. जो गोलंदाज 5 गडी बाद करतो त्याचा अगदी आपण जर पाहिला 100 करणाऱ्या खेळाडूच्या बरोबरीने त्या ठिकाणी त्याचाही वर्णन केला जातो. आणि इथे या मॅचमध्ये आपण पाहिलं प्रत्येक विकेटसाठी 5 गुण हे ग्राह्य धरले. ठाण्यामध्ये जर तुम्ही गेलात तर एका विकेटसाठी 3 गुण हे ग्राह्य धरले जातात. आणि असे बरेचसे नियम आहेत. रायगडमधले अतिशय वेगळे नियम आहेत. आपण सध्या आहोत रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये 40 विभाग सांगडे गावामध्ये. या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन, खूप चांगली स्पर्धा. उद्या अंतिम दिवस स्पर्धेचा, आजचा आपण पहिला सुपर 12 धमाका नॉकआउट स्टेज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा आल्या धावा फलकती, त्या म्हणजे 8-61 टार्गेट अजूनही मैदानामध्ये करायच्या 53. विशाल शिर्के बॉलिंग मार्कवर आला सेकंड ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये होता गोलंदाज कल्पेश, आता विशाल बॉलिंग मार्कवर आला आहे. रोहित, विशाल, कल्पेश हे 3 पालीच्या खेळाडू आहेत आणि 40+ जयदास पाटील त्यांना आपण पाहताय. एका गावचे 3 खेळाडू प्रत्येक संघामध्ये आहेत आणि इथे विशाल, कल्पेश, रोहित ही त्रिमूर्ती. बारक्याचा संघ पराभूत झाला, या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. आता इथे आणखीन एक पाली आणि सांगडेचा संघ आहे. सांगडेचा देखील संघ पराभूत झाला आशिषचा. आता सांगडे पाली यांचा खरं तर आपण पाहिलं एक कॉम्बिनेशन असा संघ आहे, दोन गावांचा एक संघ. समोर साहिल लहाने मैदानामध्ये स्टॅकिंग एंडला. बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला, पॉईंटच्या डोक्यावरून फटका सजवलाय. सिंगल घेतले, दुसऱ्यांचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा घेताना आपण पाहता दोन्ही फलंदाजाला गुड फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट. सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे, या ईर्षेने उतरलेले हे दोन्ही संघाचे खेळाडू आहेत. त्यामुळे आता हा सामना तुम्हाला रंगतदार होईल यात शंकाच नाही आहे. ऋषी हातमोडे गिरवलेचा स्टार खेळाडू, त्यालाही कदा या सामन्यामध्ये दमखम दाखवावं लागेल. एका बाजूने आपण पाहिला साहिल लहाने, हाही आपण पाहिला एक अतिशय आक्रमकाचा यंग टॅलेंट आहे. इथे लॉफ केल्या बॉलला,
स्लॉक शिपचा फटका, प्रॉपर टायमिंग, फुटवाचा योग्य वापर, बॉल झाला. जय श्रीराम. अप्रतिम संगीत तुम्ही डिझाईनच्या माध्यमातून ऐकताय आणि फटकाही तेवढा सुंदर होता. चला रोहित थोडं स्पीडअप करा, पण संध्याकाळ होत चालली आहे. परंतु साहिल लहाने हा खेळाडू मॅचमध्ये रंग भरण्याचं काम करतोय. 6 धावा आल्या या बॉल होती, धावसंख्या मात्र वाढ झाली. 1 धावा धावपर्यंत जर पाहिल्या तर आतापर्यंत आहे 2 गडी बासवा, 61 टार्गेट आहे. अजूनही प्रचंड मोठा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. 45 धावांची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये मैदानामध्ये जवळजवळ आपण पाहिलं 22 चेंडूमध्ये 45 असं हे कॅल्क्युलेशन, महत्त्वाचं हे कॅल्क्युलेशन आहे. या मॅचमध्ये पाली संघाला हवेत विकेट, कारण आघाडीचे खेळाडू पास झाले आणि आणखीन जर का एका दुसरा विकेट मिळाला तर सामन्यामध्ये कमबॅक करता येईल. नेक्स्ट बॉल, एज लागली, बॉल मागे चालला, शॉर्ट तुम्हाला एक चांगलं शिकवलं आहे. जेवढा गडद धुका तेवढा त्या धुक्यामुळे तुम्हाला समोरचं कधी दिसत नाही आहे. फक्त तुम्ही एक एक पाऊल जर पुढे टाकला तर तुम्हाला त्या ठिकाणी रस्ता मोकळा आपोआप होत जातो. आणि इथे तेच करायचं आहे, एक एक पाऊल तुम्हाला टाकून पुढे जायचं. आणि या मॅचमध्ये आता शेवटचा की फॅक्टर आहे खरं या संघाचा असंच मी म्हणेन. अजूनही भरपूर फलंदाजा, पण त्यामधला अभिषेक मोरे हा खेळाडू एक इम्पॉर्टंट की फॅक्टर आहे. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळायचा आहे, पॉईंटच्या डोक्यावरून गॅपमध्ये फटका सजवला आहे. ती डीपमध्ये बॉल चालला आहे, सिंगल डबलमध्ये करबडकर तिसऱ्या रनचा प्रयत्न झाला. भरपूर वेगाने ऋषी आला स्टॅकिंग एंडला. 3 धावा या चेंडूवरती मिळतील. 3 रनने संघ पुढे चालला. धावसंख्या झाली वाढ 19 धावा धाव फलकावरती. अभिषेक मोरेचं खरं तर सुरुवातीचं क्रिकेट हे कोलके गावातूनच पुढे आलं. अभिषेक आणि त्याचा भाऊ याला आपण साधारण कोलकेमधूनच खेळताना पाहिलं, परंतु त्यानंतर आपल्या गावासाठी नारपोली संघासाठी त्याला आपण खेळताना पाहत आहे. या मॅचच्या दरम्यान टार्गेट बनवायचं आहे 19 धावा, स्कोरकार्डवरती 19. अजूनही आपण जर पाहिलं दिल्ली अभिबी दूर आहे 42 गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. आयन शिलेमन कोळके संघाला या धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा असेल, तुम्हाला पार्टनरशिप बनवावीच लागेल आणि तुम्हाला या सामन्यामध्ये खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. बॅकफूटला गेले, पुन्हा एक धावन पाहिला, लेट कटचा फटका खेळण्याचा होता, स्क्वेअर कट खेळायचा होता ऋषीला. चेंडूने बॅटचा संपर्क नाही आहे, गती चांगली होती, टप्पा चांगला होता, बॉल बाउन्स आला आणि सरळ निघून गेला विकेट किपर सुधीरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. हा सामना आजच्या दिवसातला अंतिम आहे, सुपर 12 ही लढत आहे. सुपर 6 कोण जाणार यासाठी संघर्ष. ऑन ड्राईव्ह केला बॉलला, हलक्या हाताने मिड विकेट दशदर्श, भरपूर वेगाने बॉलमध्ये पोहोचलाय. चेंडू उचलणार फेकणार, दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला आहे आणि इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलाय. थोडासा पॉझिटिव्ह अप्रोच फिल्डिंगचा टीमचा पाहायला मिळाला. आता इथे विकेट आहे की नाही हे चेक केलं जाईल. ऋषी हातमोडे आमचे ऑफिशियल पंच तिसरे कंट्रोल रूममध्ये येतील. दीपक पाटील सर त्यांच्याकडे पण जाऊया. कोकण रत्न पालीचे आमचे जयदाशी पाटील यांचे बंधुराज आहेत. दीपकजी पाटील सर निर्णय पेंडिंग आहे. समीर भिंगारे त्यांचा थ्रो होता आणि रन आउट आहे की नाही चेक केलं जाईल. रन आउट असेल तर मात्र विकेट मिळेल आणि नसेल तर मात्र 2 धावा मिळतील. संध्याकाळचं सत्र जग्गाभाई यांनी आज आमची भरपूर सोय केली, संपूर्ण समालोचक कक्षाची हेल्थ त्यांनी सोय केली आहे. क्रिकेटची प्रचंड आवड आणि त्यांचं आपण संगीत ऐकलं. जग्गाभाई 11 सबसे कातील जग्गा पाटील. सर निर्णय काय आहे? सर आउट, ओ युटी, खेळाडू झाला रन आउट. खरं तर दीपक पाटील सरांचा निर्णय योग्य होता, कारण रनआउटच्या स्वरूपात बाद होणं खरं तर कोणत्याही खेळाडूला अपेक्षित नसतं किंवा होणं आवडत नसतं. आणि इथे मात्र
महत्वाचा विकेट गमावलाय. या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या आयन शिरबन कोळके संघाने खेळाड उभा झालाय. ऋषी हातमोडे धावा धावफलकडे आहेत, त्या म्हणजे आतापर्यंत 20-41 ची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये. 3 षटकामध्ये आता 41 समीकरण मैदानामध्ये आलंय. डू ऑर डाय, करो या मरो अशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल बॅटिंग करणाऱ्या टीम समोर एक्केचाळीस रनची गरज 18 बॉलमध्ये. येतच पाडी सर, आमचे दीपक पाडी सर ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये. आजही त्यांचा फिटनेस आम्हाला बघण्यासारखा वाटतो नेहमी. आणि हे बघा तिकडे हरी पाटीला सुरुवात झाली आहे. जग्गाबाई यांचा त्या ठिकाणी लक्ष आहे. हरिपाट अतिशय गरजेचा आहे. भगोजी महाराजांचा हरिपाट सुरू आहे. नामसंकीर्तन साधन पैसोपे भरपूर चांगलं हे हरिपाट त्या ठिकाणी सुरू झालंय. आणि तुम्ही अध्यात्माकडे देखील बघा, कारण दैनंदिन जीवनासाठी एक आपण जरी 21व्या शतकामध्ये असलो विज्ञान युगामध्ये तरी अध्यात्माची जोड असणं गरजेचं आहे या खरंतर युगामध्ये. त्याचमुळे इथे लेग लान्स करायचा, बॉल मागे चाललाय. गुड फिल्डिंग बादशा सोडा, चला फिल्डिंग चांगली आहे. आणि इथे बॉलला त्याने थांबवलंय. खरंतर या ठिकाणी मग वाद आहे. जयदास पाटील आमचे भाऊजी आहेत, ते प्रचंड खुश आहे 12th भूमिकेमध्ये. एक धाव आली आणि अजूनही 17 40 हव्यात. 17 चेंडू आणि 40 समीकरण बॉलिंग मार्कमध्ये त्या ठिकाणी आहेत. कल्पेश शेलके लेग लान्स करायचा होता, नवीन फलंदाज ऋतिक भोईर. डाऊन द ग्राउंड हा फटका आपण पाहिला. ऑल ऑन द कार्पेट मिडविकेट क्षेत्रामध्ये सजवला, दुसऱ्यांचा प्रयत्न केला जाईल का? रिस्क घेतली आहे, दबाव वाढेल. काही झालं की मग शेवटला 95 प्रवेश आहे. त्यामुळे नॉट आउट, चला 2 कम्प्लीट. मी मग अशी म्हटलं दोन्ही खेळाडूंची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर ते थोडेसे पॉझिटिव्ह आहेत, त्यांना वाटतंय 2 धावा मी कम्प्लीट केल्यात. आणि ते 2 धावा आल्या, धावसंख्येत वाढ झाली. धावा दाखवतील आहेत त्या म्हणजे आतापर्यंत 23. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल करायचा, फटका फसलाय. झेल खाली क्षेत्र आले, झेल पकडलाय. विशाल शेलके याने झेल पकडलाय. अजून एक धक्का बसला. आता येणारे 15 बॉल विजयासाठी 38 समीकरण. शेवटचे 15 बॉल विजयासाठी आता 38 समीकरण. बघा या षटकातील 3 चेंडू अतिशय निर्णायक आहे. आणि अजूनही मैदानामध्ये अभिषेक मोरे उभा आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे कॅलिबर आहे. धावांचा पाठलाग करणं त्याहीपेक्षा किंबहुना आपण पाहिलं तर मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. सामना संपलेला नाही आहे. राज कडव मैदानामध्ये आलाय. शेवटचे 15 बॉल 38 समीकरण आलंय. कोण जिंकणार हा सामना? आयन शिरवन कोलके की एका बाजूने बादशा सोडा जय बाबदेव पाली सांगणे ग्रुप. इथे फ्लिक केला, बॉलला दिशा दिली. फक्त बॉल चला डीप मध्ये भरपूर वेगाने. बादशा सोडा ढकलला पायाने फुटबॉल. आणि हा नशिबाचा चौकार त्याने मिळतो बॅटिंग करणाऱ्या आयन शिरवन कोळके टीमला. आणि 34 समीकरण. बघा कधी कधी मोमेंटम मिळण्यासाठी एखादी संधी हवी असते, आता इथे मोमेंटम मिळेल कदाचित
आयन शिरवण कोळके संघाला मैदानामध्ये असणारे दोन खेळाडू राज कडव त्याच्या बरोबरने अभिषेक मोरे प्रयत्न करावे लागतील. आयुष्यात सर्व काही हरलं तरी चालेल, परंतु हिंमत कधी हरू नका, कारण ज्याच्यात हिंमत त्याला किंमत. आता इथे हिमतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. 14 बॉल 34, नेक्स्ट बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न आहे आणि ते पंचाचा इशारा आहे, इट्स अ वाईड 14-33 चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. वाईड लाईनच्या अगदी जवळून बॉल निघून चालला आणि पंचाने मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय आणि इथे आपण पाहत आहे खरं तर अजूनही मॅचमध्ये थ्रिलर बाकी आहे आणि नक्कीच हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही खेळाडूंना प्रयत्न करावे लागतील. आपले ध्येय आपल्यासाठी भीती निर्माण करणारे नसून मनात उत्साह निर्माण करणारे असले पाहिजे. तुम्हाला ध्येय गाठायचं असेल तुम्हाला उत्साह दाखवावा लागेल. यावेळी आपण पाहिला गुडलेन स्पॉटवर बॉलला टेकअप केलाय, सर विकेट किपर सुधीरच्या हातामध्ये निर्धाव छोटू आलाय. अजूनही कॅल्क्युलेशनमध्ये जर पाहिलं तर 13-33 13 बॉल आणि 33 धावा चेंडू हा खरं तर आपण पाहिला या षटकातला अतिशय निर्णायक आहे. 13 बॉल 33 समीकरण आहे आणि उद्या कोणत्या संघ कोणत्या वेळ देते तो मात्र तुम्हाला नक्कीच आम्ही टायमिंग देऊ प्रत्येक संघाना. इथे उडवला बॉलला ऑन साइड मध्ये उंच गेला, अंतर कमी कापलं, झेलखाली क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल पकडलाय, विकेट मिळालाय फिल्डिंग करणाऱ्या बादशाह सोडा जय बाबदेव पाली सांगणे ग्रुपला. आता मैदानामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. 12 बॉल 33 समीकरण. बारा चेंडू आणि 33 या सामन्यामध्ये आता अभिषेक मोरे हा खेळाडू एकटा की फॅक्टर आहे. मी मगाशी म्हटलं त्याच्याकडे प्रचंड कॅलिबर आहे, धावा बनवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, त्याला मात्र आता प्रयत्न करावे लागतील. नवीन खेळाडू साईनाथ पाटील, साईनाथ भगत शिवकर चा आणखी एक चांगला खेळाडू. साईनाथ भगत शिवकरचा खेळाडू मैदानामध्ये आलाय. अजूनही मॅच ऑन आहे. 12-33 हे कॅल्क्युलेशन. अभिषेक मोरे जितका वेळ विकेटमध्ये उभा राहील तितका वेळ या मॅचमध्ये आपण पाहिलं खरं तर बॅटिंग करणारा संघ सुरक्षित राहील. खरं तर आता आशिषचा संघ बाहेर गेला स्पर्धेच्या बाहेर, बारक्याचा संघ देखील बाहेर गेला, परंतु आता दोन्ही संघांचा एक संघ आहे बादशाह सोडा जय बाबदेव पाली. म्हणजे खरं तर आपण पाहिलं रोहितचा संघ हा जिंकेल का हा एक मोठा प्रश्न आहे पाली आणि सांगडेवासियांसमोर. परंतु एका बाजूने कोलके संघ देखील कमी नाही आहे, ज्या संघाने गतवर्षी उपविजेतापद पटकावलं आहे तो संघ आहे आयन शिलेवन कोलके. संघाचे संघ मालक आहेत अक्षय मुंडे. 12-33 समीकरण. चला चौथ्या षटकामध्ये आता बॉलिंग मार्ग त्याला स्वतः कॅप्टन रोहित पाटील. रोहितवरती मात्र विश्वास दाखवलाय संघाने, एक स्वतः आहे त्यांनी मात्र या षटकाची जबाबदारी घेतली आहे. हे षटक ठरवेल या सामन्यामध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील, कारण इथे जर का 12-15 धावा आल्या तर सामना शेवटपर्यंत रंगेल आणि जर का इथे विकेट मिळाल्या आणि इकॉनॉमिक षटक पाहायला मिळालं तर मात्र अडचणी वाढतील आयन शिलेवन कोलके संघाच्या वाटेला. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट बॅकफुटला गेले होते, त्यानंतर बॉलला ऑन साईडला मोठा फरका खेळण्याचा प्रयत्न, आतली कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चालला, निर्धाव छोटू पाहायला मिळाला. 11-33 समीकरण. मैदानामध्ये आले किमान पाच षटकार तुम्हाला खेळावेच लागेल या मॅचच्या दरम्यान. 11 बॉल 33 समीकरण मैदानामध्ये आलंय. रोहित पाटील संघाचा एक प्रमुख खेळाडू, संघनायक सरसेनापती तो मैदानामध्ये आलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपण माझा मागे घेतलाय डीपमध्ये. इथे प्रॉपर टायमिंग आहे, बॉल उंच गेलाय आणि अंतर कमी कापलं झेलखाली क्षेत्ररक्षक. उरल्या सुरलेल्या अशा मात्र आता संपुष्टात आल्या, कारण अभिषेक मोरे चाललाय मैदानाच्या बाहेर. आणखीन एक मोठा धक्का बसला आयन शिलेवन कोलके टीमला. मगाशी आम्ही चर्चा केली या संध्याकाळी सत्रामध्ये धावा बनवणं सोपं नसणार आहे आणि इथे मात्र आता अडचणींना स्पेस करावं लागतं आहे मैदानाच्या आतमध्ये. पण पाहता आयन शिलेवन कोलके संघाला आता शेवटचे 10 बॉल विजयासाठी 33 समीकरण. रोहित पाटील, प्रतीकजी चौधरी आणि प्रणय पाटील या दोन्ही मान्यवर विनंती असेल आपण या व्यासमध्ये आपलंही स्वागत.
छकडेस्वार आहेत, प्रणय प्रतीक चौधरी छकडेस्वार आहेत, पिंट्या पहिल्याचे मालक आहे. चला नक्की नाव काय? सोन्या आणि चिंट्या. चला दोन्ही आमच्या मान्यवर आपण या. 50-50 नंबर वाला इथे लॉफ केला बॉलला, गॅप मध्ये फटका आहे, समोर झेल होता, पकडण्याचा प्रयत्न झाला, प्रयत्न मात्र खराब, नशिबाची साथ, आला शौकार, कहाणी में ट्विस्ट, शेवटचे 9 बॉल विजयासाठी 29 समीकरण. मैदानामध्ये रसिक मते पोंजे, खरं रसिक हा एक चांगला खेळाडू आहे. पोंजे संघातून आपण पाहिला तर ॲज अ ओपनर म्हणून त्याची भूमिका आपण पाहिली नुकतीच आजोलीच्या मैदानावरती. रसिक मतेला आपण पाहता स्टार्टिंग एंडवरती. पुढचा बॉल यावेळेस फटका फसला आहे, शॉर्टेस्टच्या कव्हरला नोमॅन लँड्समध्ये बॉल पडला आहे, सिंगल घेते, दुसऱ्यांचा प्रयत्न झाला, थ्रो खराब झाला आहे आणि इथे मात्र 2 धावा आल्या. 7 बॉल 8 बॉल 27, 8 चेंडू आणि 27 समीकरण मैदानामध्ये आलंय. 8 बॉल 27 हे कॅल्क्युलेशन इतकं जड देखील नाही आहे. या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर सामना शेवटपर्यंत जाईल या शंकाच नाही आहे. प्रयत्न करावे लागतील रसिक मतेला. पोंजे संघाचा एक स्टार खेळाडू, त्याच्या बरोबरने पण पहिला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो म्हणजे राज साईनाथ भगत. माफी असावी, साईनाथ भगत हा खेळाडू. 8 बॉल विजयासाठी आता 27 समीकरण मैदानामध्ये आलंय. या षटकातील 2 निर्णायक चेंडू, 1 चौकार आला मिस फिल्डिंगचा. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड, मॅच संपलेली नाहीये हे सांगताना रसिक मतेने उडवला बॉलला लॉंग ऑनच्या डोक्यावरून, आउट ऑफ द पार्क, षटकार. पर्यंत करा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख सांगावी लागणार नाहीये. तुम्ही प्रयत्न करत राहा, हार्डवर्क प्रत्येक यशस्वी माणसाचा आयुष्याचा मूलमंत्र आहे. आता बॉल 7 विजयासाठी 21 समीकरण. लाजवाब रसिक मतेने मात्र आता रंग भरले मॅच मध्ये. स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी शिक्षणाचे पंख गरजेचे असतात आणि मॅच मध्ये तुम्हाला खरं तर त्या ठिकाणी आक्रमक व्हावं लागतंय आणि इथे आपण पाहताय खरं तर 7 बॉल 21 धावा, मॅच ऑन आहे. रोहित पाटील कॅप्टन वरती मात्र आता आक्रमण, ज्या ठिकाणी पहिला प्रचंड खरं तर सुस्तावला होता संघ फिल्डिंग करायला, त्या सुस्तावल्या संघाला मात्र इथे खडबडून जागं केलंय रसिक मतेने. अजूनही सामना संपलेला नाहीये. 7 बॉल 21 समीकरण मैदानामध्ये आलंय. व्हॉट अ बॅटिंग रसिक मते पुन्हा एकदा स्ट्राइकिंग एंड वरती. पुढचाही बॉल उडवलाय लगातार, दुसरा षटकार रसिक. टीम दो गाव का एक टीम आहे. जगाभाई यांच्या चेहऱ्यावरती वेगळं टेन्शन तुम्हाला पाहायला आलं. सामन्यामध्ये रंग भरले, शेवटचे बॉल असतील त्या ठिकाणी 6 विजयासाठी 15. उद्या पहिला सामना असेल त्या ठिकाणी बोर्ले 24 लाईव्ह इंडिया विपक्ष अद्विक स्पोर्ट्स शिवकर, दुसरा सामना असेल कर्तवेश्वर भिंगार विपक्ष 1-7 मित्रांची आणि तिसरा सामना असेल मोह विपक्ष, यांतून जिंकेल तो संघ. बघा 9:30 पहिल्या सामन्यासाठी संदेश पाटील आपल्या संघाला रिपोर्टिंग करावं लागेल, प्रफुल एका बाजूने, संदीप दोघांना विनंती राहील. 9:30 पहिला बॉल पडणार आहे त्यामुळे लवकरात लवकर इथे रिपोर्टिंग करावं आणि त्यानंतर पुढचा सामना भिंगार विपक्ष 1-7 मित्रांची आणि मोह विपक्ष विनर टीम अशी लढत पाहायला मिळेल. परंतु जिंकणार कोण या सामन्याच्या माध्यमातून हे पाहावं लागेल. टेन्शन दबाव तुम्हाला पाहायला मिळाला रसिक मते, खरं त्याने प्रत्येक रसिक प्रेक्षकांची मने जिंकली या मॅचमध्ये. एक वेळा वाटला हा सामना एकतर्फा होत चालला. आता अक्षय मुंडे यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला एक आनंद पाहायला मिळेल. सामना जिंकला तर नक्कीच सेलिब्रेशन होईल आणि एक खरं तर भरपूर त्याच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मग मधून मॅच आहे. कोण जिंकणार? बादशाह सोडा जय बाबदेव पाली के एका बाजूने, आयन शिरमन कोलके, एक कोलक्याचा संघ मात्र पुढे गेलाय आकाश पाटील यांचा, अजून एक संघ आहे कोलक्याचा. आणि जर का हाई गेला तर मात्र उद्या कोलकी अख्खा गाव येईल स्पर्धेमध्ये सहभागी होईल. आणि जर का इथे पाली आणि सांगडी संघ जिंकला तर 2 गावं एकत्र येतील. त्यामुळे आता कोण जिंकणार? जग्गाभाई टेन्शन.
न टेन्शन टेन्शन आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर 6 बॉल 15 लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय संदीप पाटील शिवकर बघा बॅट्समन साईनाथ हाही शिवकरचा आहे इथे लॉफ करण्यापर्यंत बॉल ऑनसाईडमध्ये फटका खेळून काढलाय फ्लाइट दिली होती चेंडूला सिंगल घेतली आहे दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे पण तो नकार बघा बॅकअप नाही आहे थ्रो कसा करेल त्याचा योग्य निर्णय सुधीरचा कारण या क्षणाला क्रुशल मुवमेंटला एक एक रन महत्वाचे आहे आणि त्या रन तुम्हाला वाचवायच्या अगदी योग्य निर्णय सुधीरचा राहिला अंतिम 5 बॉल विजयासाठी 14 रनचं समीकरण जीवनात असे कोणतेही अडथळे नाही ज्यातून तुम्हाला कधीच प्रेरणा मिळाली नाहीये प्रचंड संघर्ष तुमच्या वाट्याला आला आहे परंतु इथून तुम्हाला प्रेरणादायी प्रवास करून माझ्या संघाला विजय संपादित करून द्यायचा आहे रसिक मते या खेळाडूने जर का सामना जिंकून दिला तर जेव्हा जेव्हा 40 गा प्रीमियर लीग होईल तेव्हा तेव्हा हे नाव चर्चेमध्ये राहील अप्रतिम बॅटिंग त्याने केली 5 बॉल 15 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आले सलग 2 षटकार त्याने लास्ट 2 मध्ये लगावले होते रोहित पाटीलच्या अगेन्स्ट कॅप्टनच्या अगेन्स्ट आता या षटकामध्ये गोलंदाज आहेत त्याने संदीप पाटील 5 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण जरा स्पीडअप करा मॅच ऑन आहे सूर्यास्ताला चाललाय पण तो कोणत्या संघाचा अस्त करून जाईल हे पाहावं लागेल संदीप प्रकाशामध्ये आपण सामन्याचा आनंद घेतोय बादशाह सोडा जयबाबदेव पाली सांगडे ग्रुप के एका बाजूने आयांशिलन कोलके याचं उत्तर देणार हे 5 बॉल आहे संदीप 2 त्या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहताय रसिक खेचूर मारायचा होता बॉलला खेचूर मारायचा होता निर्धाव चेंडू आलाय टाळ्यांचा गजर होतोय सांगडे आणि पाली संघाच्या प्रेक्षकाच्या खेम्यामधून आणि सर्वाधिक जास्त जग्गा भाई खुश आहेत 4 बॉल 14 4 चेंडू आणि 14चं समीकरण मैदानामध्ये आलं बघा सामना ऑन आहे मॅच ऑन आहे आणि इथे अजूनही कोणीही जिंकलेलं नाही आहे आणि कोणीही पराभूत झालेलं नाही आहे जो जिंकेल तो मात्र आपण पाहिला तो संघ राहील सुपर सिक्सचा बांधकरी 4 बॉल 14 बॉल तय्या संदीप समोर रसिक मते यॉर्क टाकला बॉल फ्लाइट दिली डाऊन द ग्राउंड फटका सजवला 1 रन या चेंडूमध्ये आली आहे आता शेवटचे 3 बॉल विजयासाठी 13चं समीकरण 3-13 कोणत्या संघाचे होईल 3 बॉल 13 समोर साईनाथ पाटील हिरो बनण्याची संधी आहे या मॅच दरम्यान हिरो बनेल का साईनाथ की एका बाजूने संदीप पाटील आपल्या संघाला विजयाचा जल्लोष साजरा करून देईल हे पाहावं लागेल एकाच गावचे 2 खेळाडू हे खास वैशिष्ट्य राहिलं 40 गाव प्रीमियर लीगचं बघा एकाच गावचे हे 2 खेळाडू आहेत शिवकर जे संदीप आणि एका बाजूने साईनाथ एस फॅक्टर कोणत्या संघासाठी लाभदायक राहील साईनाथ की संदीप 3 बॉल 13 साईनाथकडे क्षमता आहे धावांचा पाठलाग करण्याची किंवा एखादा डॉट बॉल जर का संदीपने फेकला तर मात्र सामन्यामध्ये आव्हान जड होईल याही मला यॉर्क केला बॉलला फक्त सिंगल आली आहे आता सामना आलाय 2 बॉल 12 लगातार 2 षटकार खेळावे लागतीलच या मॅच मध्ये प्रेशर आहे प्रेशर आहे मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं बॅटिंग करणाऱ्या टीम वरती प्रेशर आहे मैदानामध्ये फिल्डिंग करणाऱ्या संघावरती जोपर्यंत 1 बॉल फेकला जात नाहीये तोपर्यंत कोणत्या संघाचं पारडं जड आहे हे मात्र आपण सांगू शकत नाही कारण क्रिकेटचा खेळ आहे अनप्रेडिक्टेबल साऊथ आफ्रिकन टीम सोबत भारतीय संघाच्या होते रन आपण पाहिले 153 मध्ये 4 आणि तात्काळ 153 मध्ये ऑल आउट कोणाही वाटलं नव्हतं अनप्रेडिक्टेबल जगवाय पाटील जगा पाटील सबसे कादिल प्रवास चालू आहे तोपर्यंत आशेचा प्रकाश आहे जोपर्यंत तुम्हाला आशेचा प्रकाश ठेवावा लागेल आशे या ठिकाणी अपेक्षा घेऊन त्या ठिकाणी पुढे जावं लागेल चला स्पीडअप करा सुधीर बघा जास्त अधिकचा वेळ घेत आपण 2 बॉल 12 हे समीकरण रसिक मते मैदानाच्या आतमध्ये रंग भरतोय हा सामना जिंकून पुंजचा हा खेळाडू कोलके संघाला विजयाचा शंखनाद फुंकण्याचा आनंद देईल का की एका बाजूने पुन्हा एकदा संदीप पाटील या मॅच मध्ये कमबॅक करेल राईट आर्म राऊंड द विकेट इथे डॉट बॉल सामन्यामध्ये पारड जड झालं लेग ब्रेक बॉल बघा धीम्या गतीचा बॉल बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पायला मिळाली मागून बॉल टाकला आणि इथे मात्र फसवला त्या ठिकाणी रसिक मध्येला आता 1 बॉल 12 धावा 1 चेंडू आणि 12 असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय एक बॉल आणि 12चं कॅल्क्युलेशन बघा एखादी चूक जर का गोलंदाजाने केली तर हा सामना जिंकेल मैदानामध्ये आयांशलोन गोलके अन्यथा बादशाह सोडा जय बापदेव पाली सांगडे ग्रुप चला सांगडे संघाचे बाडीराके आणि पाली संघाचे बाडीराके आता खुश होतील 1 बॉल 12 समोर रसिक इथे शॉर्ट आर्म पूल केला आणि हा सामना जिंकत मात्र सुपर सिक्स मध्ये प्रवेश केलाय
कर्तेश्वर मोठे भिंगार विपक्ष एक सात मित्रांची एपीडीपी. तिसरा सामना असेल अनुजन मितेलबन मोह विपक्ष बादशाह सोडा जय बाबदेव पाली सांगडे हा ग्रुप. तीन सामने आम्ही अनाउन्समेंट केलेत. पहिल्या सामन्यासाठी संदीप आणि प्रफुल दोन्ही कॅप्टनला सूचना राहील, आपण 9 वाजता इथे रिपोर्टिंग करा. 9:30 पहिला बॉल पडणार आहे, लक्ष असू द्या. ही शेवटची वॉर्निंग. थँक्यू. आपण सन्मान घेत आहोत आज ज्यांचा आवाज आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये ऐकला. आमचे तारागावचे युवा समालोचक अमित पाटील यांचा आपण सन्मान घेऊया. मी विनंती करतो रमा सूर्यकांत यांना आपल्या शुभ हस्ते. अमित पाटील